फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण चाप्टर नंबर तीन स्टार्ट करणार आहे भागीदाराचा प्रवेश भागीदाराचा प्रवेश म्हणजे काय ते लक्षात घेऊ भारतीय भागीदारी कायदा एकोणावीसशे बत्तीसच्या च्या कलम एकतीस एकनुसार वर्तमान सर्व भागीदारांच्या संमती संमतीने नवीन भागीदारास भागीदारीत प्रवेश दिला जातो लक्षात घ्या भागीदारीचा कायदा आहे एकोणावीसशे बत्तीस त्यामधील कलम एकतीस एकनुसार जे काही वर्तमान भागीदार आहेत वर्तमान भागीदार म्हणजे जे सध्या भागीदारीमध्ये कार्यरत आहेत त्या भागीदारांच्या संमतीने नवीन भागीदाराला भागीदारीमध्ये प्रवेश दिला जातो नवीन भागीदार भागीदारीत भांडवल आणि ख्यातीमधील हिस्सा आणतो जो काही नवीन भागीदार त्या ठिकाणी भागीदारीमध्ये येणार आहे त्यावेळेस तो भांडवल आणि ख्यातीमधील हिस्सा त्या ठिकाणी आणणार आहे भागीदारीच्या करारामध्ये जशा पद्धतीने त्यांनी नमूद केलेलं आहे त्या पद्धतीने यामुळे त्याला भविष्यात होणाऱ्या नफ्यात हिस्सा दिला जातो वा प्राप्त करण्याचा अधिकारसुद्धा मिळतो तो भागीदाराच्या नफ्यामधील भविष्यात होणाऱ्या नफ्यामधील हिस्सा घेण्याचा त्या नवीन भागीदाराला अधिकार प्राप्त होऊन जातो का कारण तो भांडवल आणून झाला ख्यातीमधील हिस्सा आणून झाला त्यामुळे नवीन भागीदाराला नफ्यामधील हिस्सा घेण्याचा अधिकार मिळतो या सर्व प्रक्रियेला भागीदाराचा प्रवेश असं म्हणतात मग या प्रकरणामध्ये अस्तित्वात असलेल्या भागीदारी संस्थेत नवीन भागीदाराला प्रवेश देण्यासंबंधीचा लेखांकनाच्या हाताळणी संबंधित सर्व माहिती तुम्हाला शिकायला मिळणार आहे मग लेखांकनाची हाताळणी कशी करावी या संबंधीची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली असेल अगोदर तर भागीदाराला प्रवेश देण्याची गरज का भासली पार्टनरशिप भागीदारी संस्थेमध्ये भागीदाराला प्रवेश देण्याची गरज का भासली सहसा भांडवलाची वाढ आणि नवीन भागीदारांचे व्यावसायिक कौशल्य ह्या गोष्टी लक्षात घेऊन भागीदारीचा विकास व प्रगती करण्याच्या उद्देशाने नवीन भागीदाराला भागीदारीमध्ये प्रवेश दिला जातो जनरली काय होते जे की भागीदारी संस्था आहे त्या भागीदारी संस्थे संस्थेमध्ये भांडवलाची वाढ जर करायची असेल किंवा नवीन व्यक्तीचे कौशल्य त्यांना घ्यायचे असेल तर अशा वेळेस नवीन भागीदाराला त्या भागीदारीमध्ये प्रवेश दिला जातो मग ज्यावेळेस नवीन भागीदाराला भागीदारीमध्ये प्रवेश दिला जातो अशा वेळेस लेखांकन कशा पद्धतीने केले जाते ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत सुरुवातीला हा जो नवीन भागीदार आहे हा भांडवलामधील हिस्सा आणणार आहे नवीन भागीदाराने आणलेले भांडवल त्या नवीन भागीदाराला द्यावयाचे असलेले भांडवल जे की आहे तो नगदी स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात या भागीदारीमध्ये आणणार आहे भागीदारी संस्थेच्या भांडवलात वाढ व्हावी या उद्देशाने नवीन भागीदाराला भागीदारीत प्रवेश दिला जातो नवीन भागीदार रोख किंवा इतर साधन सामग्रीच्या स्वरूपात रोख किंवा इतर साधन सामग्रीच्या स्वरूपात भांडवल आणत असतो नवीन भागीदार भागीदारीच्या करारातील तरतुदीनुसार भांडवल आणत असतो जे की भागीदारीमध्ये अगोदर करार बनलेला आहे त्या करारामध्ये नमूद असलेल्या तरतुदीनुसार तो नवीन भागीदार भांडवल आणत असतो मग त्यांनी आणलेलं जे काही भांडवल असेल ते एकतर रोख असेल नगदी असेल किंवा बँकेमध्ये चेकद्वारा किंवा बँकेमध्ये ऑनलाईन ट्रान्स्फर केलेले असेल किंवा वस्तू स्वरूपात संपत्ती किंवा माल त्यांनी त्या ठिकाणी आणलेला असेल तर अशा वेळेस नवीन भागीदाराने आणलेल्या भांडवलाची नोंद जमा खर्च या पुस्तकात ही खालीलप्रमाणे केली जाईल सुरुवातीला लक्षात घ्या जर त्यांनी नवीन भागीदाराने जो काही आहे नवीन भागीदार त्यांनी भांडवल रोख आणले अशा वेळेस रोख खाते नावे केले जाईल आणि नवीन भागीदाराचे भांडवल खाते जमा केले जाईल रोख खाते नावे नवीन भागीदाराचे भांडवल खाते जमा जर त्या नवीन भागीदाराने भांडवल म्हणून एखादी संपत्ती आणली असेल तर अशा वेळेस त्या विशिष्ट संपत्तीचे खाते नावे केल्या जाईल आणि नवीन भागीदाराचे भांडवल खाते जमा केल्या जाईल नवीन भागीदाराचे भांडवल खाते जमा केले जाईल आता तोच भागीदार तो ख्यातीमधील हिस्सा सुद्धा आणतो तर त्या भागीदाराने जर ख्यातीमधील हिस्सा आणला तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला त्याची नोंद करावी लागते जो नवीन भागीदार आहे तो ख्यातीमधील हिस्सा आणतो आता ख्याती म्हणजे काय ते आपण लक्षात घेऊ थोडक्यात ख्याती म्हणजे व्यवसायाचे नाव प्रसिद्धी कीर्ती आणि चांगले व्यावसायिक संबंध की ज्यामुळे व्यवसायात अधिकाधिक नफा मिळवण्यास मदत होते ख्याती म्हणजे काय तर व्यवसायाचे नाव बाजारामध्ये असलेले व्यवसायाचे नाव जी की बाजारामध्ये त्या व्यवसायाची इमेज आहे बाजारामध्ये त्या व्यवसायाचं नाव आहे त्यामुळे त्या, त्या व्यवसायाचा नफा वाढण्यास मदत होऊन आलेली आहे मग अशा गोष्टीला <laughs> ख्याती असे संबोधले जाते गत काही वर्षात भागीदारांनी गत काही वर्षात भागीदारांनी केलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झालेले असते म्हणजे काही वर्ष जे की आतापर्यंत भागीदारी संस्थेला सुरुवात होऊन जेवढे काही वर्ष झाले असतील त्या गेलेल्या वर्षामध्ये जुन्या भागीदारांनी जी की मेहनत केली त्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले सामान्यत भविष्यातील नफा हा भूतकाळातील नफ्यावर आधारित असतो जो काही येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये मला होणारा नफा आहे तो नफा हा भूतकाळातील नफ्यावर आधारित असतो त्यावरून ख्यातीचे मूल्य निश्चित केले जाते मग ख्यातीचे मूल्य निश्चित करण्यासाठी बरेचसे प्रकार आहेत विविध पद्धत त्याच्या आहेत त्या पद्धतीपैकी आपल्याला मुख्य दोन पद्धत या ठिकाणी अभ्यासक्रमाला दिलेले आहेत एक म्हणजे सरासरी नफा पद्धती आणि दुसरं अतिरिक्त नफापद्धती मग या सरासरी नफा पद्धतीमध्ये मागील काही वर्षाचा नफा तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेला असेल त्यावरून तुम्हाला ख्यातीची रक्कम शोधावी लागेल आणि अतिरिक्त नफा पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीने सरासरी नफा काढावा लागेल आणि साधारण नफा काढावा लागेल मग साधारण नफ्यापेक्षा सरासरी नफा जास्त असेल मग अशा वेळेस जो काही जास्तीचा नफा झालेला आहे त्याला आपण अतिरिक्त नफा असे म्हणतो मग ह्या अतिरिक्त नफावरून आपण ख्यातीची रक्कम या ठिकाणी काढणार आहोत लक्षात घ्या सरासरी नफा या पद्धतीनुसार ख्यातीचे मूल्य हे भागीदारी संस्थेच्या मागील काही वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारावर केले जाते पुढील काही वर्षात भागीदारी संस्थेला सरासरी नफा, नफा होईल हे गृहीत धरले जाते आणि म्हणूनच ख्यातीचे मूल्य मुख्य नाही आहे सॉरी मूल्य आहे ख्यातीचे मूल्य निश्चित करताना मागील काही वर्षातील नफ्याच्या खरेदीच्या आधारावर करण्यात येते त्यानंतर आपण लक्षात घेऊ अतिरिक्त नफा पद्धत अतिरिक्त नफा म्हणजे साधारण नफ्यापेक्षा मिळणारा जास्तीचा नफा होय साधारण नफ्यापेक्षा मिळणारा जास्तीचा नफा होय जर संस्था सामान्य किंवा साधारण नफ्यापेक्षा जास्तीचा नफा मिळविते याला कारण संस्थेचे नावलौकिक होय साधारण नफ्यापेक्षा जास्त नफा मिळवते म्हणजे काय तर संस्थेचं नावलौकिक त्या ठिकाणी त्याला कारणीभूत आहे म्हणून ख्यातीचे मूल्यांकन करताना अतिरिक्त नफा विचारात घेतण्यात येतो जो काही ख्यातीचे आपल्याला मूल्यांकन करायचं आहे अशा वेळेस अतिरिक्त नफा लक्षात घ्यावा लागतो व्यवसायात गुंतवलेल्या भांडवलावर साधारण परतावा अपेक्षित असतो तोच साधारण नफा समजला जातो जो काही साधारण त्यांना परतावा अपेक्षित असेल तो त्यांना साधारण नफा त्या ठिकाणी दिलेला असेल तुमच्या उदाहरणामध्ये सोडवताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येईल उदाहरणामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात तोच साधारण नफा समजला जातो जेव्हा संस्था साधारण नफ्यापेक्षा जास्तीचा नफा मिळवते तोच अतिरिक्त नफा असतो मग अतिरिक्त नफ्याचे आधारे ख्यातीचे मूल्यांकन त्या ठिकाणी केले जाते त्याला आपण अतिरिक्त नफा पद्धत असो म्हणू एक्झाम्पल सोडवताना आपण आणखी डिटेलमध्ये हे दोन्ही मेथड त्या ठिकाणी घेणार आहे यामध्ये तुम्हाला आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक म्हणजे नवीन प्रमाण आणि दुसरं त्यागाचे प्रमाण नवीन प्रमाण म्हणजे लक्षात घ्या जेव्हा नवीन भागीदाराला भागीदारीत प्रवेश दिला जातो तेव्हा विद्यमान भागीदारांच्या नफातोटा वाटपाच्या प्रमाणात बदल होतो आणि नवीन भागीदाराला विचारात घेऊन नवीन नफातोटा प्रमाण काढावे लागते मग तेव्हा खालील सूत्राचा वापर त्या ठिकाणी केला जाईल मग आता सुरुवातीला तर जो काही नवीन भागीदार येणार आहे त्या नवीन भागीदाराला दिला गेलेला हिस्सा हा वजा करून जो काही नफा उरेल त्या नफ्यावर जुन्या भागीदारांचा अधिकार असेल मग त्या ठिकाणी एक साधारण आपण लक्षात घेऊ एक जर समजा त्या ठिकाणी नफा झाला एक रुपया जर नफा झाला तर अशा वेळेस त्या एकमधून जो काही नवीन भागीदार आहे त्याचा हिस्सा मायनस करावा लागेल बघा एक वजा नवीन भागीदाराचा हिस्सा एक वजा नवीन भागीदाराचा हिस्सा बरोबर शिल्लक नफा जो काही आलं ते काय आलं उत्तर मला शिल्लक नफा मग हा आलेला शिल्लक नफा जो आहे त्याला जुन्या प्रमाणाने गुणलं तर तुम्हाला नवीन प्रमाण त्या ठिकाणी मिळून जाईल बघा नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुण्यला शिल्लक नफा म्हणजेच एकची बाकी किंवा जेव्हा जुन्या भागीदारांचे त्यागाचे प्रमाण दिलेले असेल तेव्हा नवीन प्रमाण खालील प्रमाणे काढावे नवीन प्रमाणबरोबर जुने प्रमाण वजा त्यागाचे प्रमाण नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण वजा त्यागाचे प्रमाण तुम्हाला उदाहरणामध्ये त्यागाचे प्रमाण दिलेले असेल आणि जुने प्रमाण सुद्धा दिलेले असेल त्यावरून तुम्ही नवीन प्रमाण त्या ठिकाणी शोधू शकता मग त्यागाचे प्रमाण म्हणजे काय जेव्हा नवीन व्यक्तीला भागीदारीत प्रवेश दिला जातो तेव्हा जुने भागीदार नवीन भागीदाराला आपल्या नफ्यातील हिश्श्याचा त्याग करतात जे काही जुने भागीदार आहेत तर नवीन भागीदाराला आपल्याला होणाऱ्या हिश्श्यामधील काही हिस्सा त्या नवीन भागीदाराला देतात म्हणजे काय करतात त्याग करतात करता। या प्रमाणाला त्यागाचे प्रमाण असे म्हणतात या त्यागाच्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्यांनी सूत्र दिलेले आहेत बघा त्यागाचे बरोबर जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण डिटेलमध्ये आपण क्लासमध्ये घेणारच आहे या व्हिडिओ व्हिडिओमध्ये प्रवेश या संबंधित आपण उदाहरणं सॉल्व करून घेणार आहे